कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी न करता महापालिकेच्या महिला सफाई कामगारांना साडीचोळी मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. नगरसेवक संदीप सोनकांबळे यांनी हा उपक्रम राबवला. आंबेडकर नगर येथील महापालिकेच्या शाळेत हा कार्यक्रम घेण्यात आला. बौद्ध धर्मगुरू भदंत पय्याबुधी यांच्या हस्ते या सफाई कामगारांना साडीचोळीचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक सुभाष रायबोले, विजय येवणकर यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती. सध्या सर्वत्र कोरोनाचे संकट उभे आहे. या संकट काळात पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग आणि सफाई कामगार रस्त्यावर आहेत. यंदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कोरोनामुळे साजरी करता येणार नाही, त्यामुळे नगरसेवक संदीप सोनकांबळे यांनी महापालिकेच्या महिला कामगारांना जयंतीनिमित्त साडीचोळी, मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्हाभरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नागरिकांनी एकत्र न येता घरातच साजरी करण्याचे आवाहन भदंत पय्याबुधी आणि नगरसेवक संदीप सोनकांबळे यांनी केले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने सन्माननीय नगरसेवक संदीपजी सोनकांबळे यांनी महानगरपालिकेचे जे काही कर्मचारी आहेत, अगदी रस्त्यावर राहून काम करत आहेत, नालीची साफसफाई करू शकतात, अशा एकदम गोरगरीब कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी साडीचोळीचाही कार्यक्रम आयोजित केला. मास्कसुद्धा त्यांना देण्यात आलेले आहेत. त्यानंतर सॅनिटायझरची बॉटलसुद्धा त्यांनी दिलेली. अतिशय स्तुती असा उपक्रम आहे. बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीचं औचित्य साधून अतिशय बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्ताने हा कुशल कार्यक्रम संदीपजी नगरसेवकांनी घेतलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती संपन्न करत असतानासुद्धा सर्व बौद्ध बांधवांना तसेच इतर जातीतील जे काही बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे आपल्या देशात, तर बाबासाहेब आंबेडकरांनी खरं तर बाबासाहेबांना अपेक्षित असलेली जी जयंती होती काही प्रमाणात तिला गालबोट लागल्या जात होतं. DJ किंवा ढोलताशे हे बाबासाहेबांना अपेक्षित नसलेलं काम होतं. त्या ढोलताशावर नाचगाणं करणं हे सुद्धा बाबासाहेबांना अपेक्षित खरं तर नव्हतंच. परंतु यावेळेस योगायोगाने हे कोरोना व्हायरसचं एक मोठं संकट आपल्या देशावरच नसून संपूर्ण जगावर त्याचं सावट आहे. या कालावधीमध्ये राहून आपण सर्वांनी 14 एप्रिलच्या दिवशी कुणीही घराच्या बाहेर न पडता किमान आपल्या दारात जरी येऊन आपण बुद्धविहाराकडे चेहरा आपला करून आपण ठीक 9 ते 10 वाजता जर आपण ध्वजारोहण बुद्धविहाराच्या पुढे किमान 3 ते 5 लोकांनी जाऊन तेही आपलं सुरक्षित अंतर ठेवून ध्वजारोहण करून सर्वांना माईकमधून आपण अलाउन्समेंट करून आपल्या दाराच्या बाहेर उभं करून सर्वांना त्रिशरण पंचशील सामुदायिकरित्या घ्यायला सांगावं आणि घराच्या बाहेर कुणीही पडू नये. या कालावधीमध्ये केवळ पंचरंगी किंवा निळा ध्वज लावून आपण आपल्या घरामध्ये राहूनच ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 129वी जयंती आपण साजरी करावी. पोलीस प्रशासनाला, आपल्या शासनाला आपण सर्वांनी सहकार्य करावं. आमच्या महापालिकेचे कर्मचारी जे कंत्राटे असतील, जे कायमस्वरूपी असतील, त्यांना आमच्या माता भगिनींना काहीतरी एवढ्या अशा या प्रचंड तणावाच्या वातावरणामध्ये हे काम करत आहेत, जीवाची कसलीही पर्वा न करता काम करत आहेत, त्यांना काहीतरी आमचं देणं लागते म्हणून आमच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने आम्ही आज त्यांना साडी चोळी व सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्याला सॅनिटायझर, मास्क, ग्लोव्ज व त्यांचा मनोबल वाढवण्यासाठी म्हणून त्यांचा छोटे खाणी आमच्याकडून सत्कार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. व त्याचबरोबर आपल्याला तुमच्या माध्यमातून एक सांगायचं आहे आम्हाला की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज जगभरामध्ये ज्या पद्धतीने ज्या करोनानं थैमान घातलेलं आहे आणि बाबासाहेब नेहमी म्हणायचे मी प्रथमतः भारतीय आणि अंतिमही भारतीयच आहे म्हणून सगळ्या भारतभरांचा आपण विचार घेता बाबासाहेबांची जयंती ह्यावर्षी गर्दी न जमता किंवा मिरवणूक वाजत गाजत न जमता फक्त आमच्या भदंत पय्याबुधी जे असतील, विनयबुधी जे असतील, त्यानंतर समाजातले प्रतिष्ठित सगळे नगरसेवक सर्वच जण व आमचे नेते आदरणीय अशोकरावजी चव्हाणसाहेब असतील, या सर्वांनी आवाहन केल्याप्रमाणे आम्ही सर्वजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती गर्दी न होता भदंत पय्याबुधी यांनी सकाळी आवाहन केल्याप्रमाणे सकाळी 9 वाजता सर्वजण विहाराच्या दिशेने हात जोडून वंदना होईपर्यंत आपण दारामध्ये राहणार आहोत आम्ही सर्वजण.
आणि मी आपल्या माध्यमात एवढीच विनंती करतो की येणाऱ्या 14 एप्रिलला खरोखरच नांदेडमध्ये एकही रुग्ण या देशामध्ये प्रचंड अराजकता माजलेली आहे, परंतु नांदेडमध्ये एकही रुग्ण आढळला नाही त्याचीच खबरदारी म्हणून आम्ही आमच्या नगरातून व सगळ्या बौद्ध वस्त्यातून याची दक्षता घेण्याचा प्रामुख्यानं प्रयत्न करू.